पूरग्रस्त भागात दरडी कोसळण्याच्या घटनेवर जलतज्ञांचं मत हे आता लक्षवेधी ठरलं। जागतिक तापमान वाढ आणि मानवी चुकांमुळे घटनांमध्ये वाढ होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। उपमुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी खरपूस समाचार घेतला। एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात होणारा बदल तर दुसरीकडे नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहासोबत खेळण्याची चूक यामुळे दरडी कोसळण्याच्या सारख्या दुर्घटना वाढत असल्याचं स्पष्ट मत प्रख्यात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी नाशिकात केलं। नद्यांना संरक्षक भिंत बांधण्याच्या अजित पवार यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला। हे पैसे खाण्याचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। पाहूयात डॉक्टर राजेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले। नाशिकात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी हे मत व्यक्त केलं। महाराष्ट्रात दरडी कोसळल्याच्या घटनांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय।